नमस्ते, मी आहे डॉक्टर विजया कदम. मी तुमच्यासाठी खास घेऊन येते योगिक मॅनेजमेंट, खास स्नोरिंग, ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपने आणि इन्सोमनिया या आजारांवरती. स्नोरिंग म्हणजे काय? घोरणं. घोरणं झालं की अर्थातच हवेचा मार्ग आपला संकुचित होतो, म्हणजे आपण जेव्हा आडवं पडतो तेव्हा जो श्वास आपण घेत असतो तो हवेचा मार्ग कमी होतो त्याची साईज, त्यामुळं काय होतं घोरणं किंवा आवाज हवा घासून जाती, त्यामुळं तो घोरणाचा आवाज आपल्याला तो साऊंड तयार होतो आणि त्याच्यामुळं काय होतं बरेचसे डिस्टर्बन्सेस होतात, हे ब्रिदिंग डिसऑर्डर्स तयार होतात आणि जी हवा जायला पाहिजे जेवढी हवा जायला पाहिजे त्यामुळे ऑक्सिजनेशन ब्लडमधली मात्रा कमी होती, मेंदूमधली मात्रा कमी होती आणि मग त्याचे इलेफेक्ट्स काही शरीरावरती गंभीर स्वरूपाचे आजार होऊ शकतात. निद्रानाश तर आहेच आहे, म्हणजे झोप डिस्टर्ब होती, झोप नाही पूर्ण झाली तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला सकाळी फ्रेश वाटत नाही, डोकेदुखी होती किंवा दिवसभर झोप आल्यासारखं ड्राउझी फील राहतं, त्यामुळं कामामध्ये लक्ष लागत नाही, कॉन्सन्ट्रेशन प्रॉपर होत नाही, हे सगळे इल इफेक्ट्स होतातच, ही लक्षणं दिसतातच. पण जर आपण हा स्लीप ॲपनिया ट्रीट नाही केला तर त्याचे काही गंभीर स्वरूपाचे आजारही होऊ शकतात, जसं की हाय ब्लड प्रेशरचा हा त्रास वाढू शकतो, डायबिटीस होण्याची शक्यता वाढती, कधी कधी स्ट्रोक होण्याचीही शक्यता वाढती, इनफर्टिलिटीसारख्या केसेस वाढू शकतात. त्यामुळं हा स्लीप ॲपनिया किंवा ऑक्सिजनचं प्रमाण आपल्या रक्तातलं व्यवस्थित मेंटेन राहणं खूप गरजेचं आहे. 4 ते 5% जरी कमी झालं तर त्याचे इलिफेक्ट्स आपल्याला दिसू शकतात, त्यामुळं हे ट्रीट होणं गरजेचं आहे. आणि आपण इथं कुठलीही सर्जिकल ट्रीटमेंट किंवा सीपॅप मशीन वापरून ऑक्सिजनचा आपण हवेचा मार्ग आपण मोठा करतो, इथं आपण काय करणार आहोत, खास ओरोफॅरेंजियल एक्सरसाइज आपण देणार आहोत, ज्याने की टोन आपला डेव्हलप होणार आहे. काही प्राणायाम आहेत, काही ब्रिदिंग टेक्निक्स आहेत ज्याच्यामध्ये तो की जाण्याचा मार्ग आपला मोकळा होणार आहे, आणि काही रिलॅक्सिंग टेक्निक्स आहेत ज्याच्यामध्ये मेडिटेटिव्ह टेक्निक्स आहेत, काही आसनांचा, मुद्रांचा, बंधांचा वापर आपण इथं करणार. तुम्हाला जर हे वर्कशॉप अटेंड करायचं असेल तर हे ऑनलाईन आहे, संध्याकाळी 7:30 ते 8:30 या वेळेमध्ये राहणार आहे, गुगल मीट ह्या प्लॅटफॉर्मवरती घेणार आहे. दिनांक 21 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट या 5 दिवसांमध्ये हे शिबिर घेणार आहे, तर नक्कीच तुम्ही लाभ घ्या. तुम्हाला जर कोणाला करायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा, त्याच्यावरती मेसेज करा. थँक्यू.